श्री स्वामी समर्थ, तुमचा वाईट काळ या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे। नवीन अद्भुत सुरुवातीसाठी सज्ज व्हा। देव आज तुला म्हणतोय, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे। अभिनंदन, देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे। आता तुम्ही प्रचंड यश मिळवणार आहात। तुम्हाला ते करिअर मिळेल, तुम्हाला ती गाडी मिळेल, तुम्हाला ते घर मिळेल, तो करार तुम्हाला मिळेल। ते कितीही वाईट असले तरीही जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही। सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची मला पर्वा नाही। तुम्ही चमत्कारासाठी पुढे आहात, काहीतरी चांगले घडणार आहे। जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाचीच कमी पडू देणार नाही। बदल येत आहे, देवावर विश्वास ठेवत राहा। त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधी करणारही नाही। बाळा, मी तुला असं म्हणत नाही की तू रोज मंदिरामध्ये येऊन माझे चरण स्पर्श कर। बाळा, तू फक्त अंतकरणातून मला समोर ठेवून एकदा हाक मार, मी तुझ्यासमोर येईन। भक्तांनो, आजच्या या व्यस्त जीवनशैलीमध्ये जर तुम्हाला वाटलं देवस्थानांना भेट द्यावी पण या वाहतुकीच्या जीवनामध्ये हे शक्य आहे का, तर अजिबात विचार करू नका। तर मी तुमच्यासाठी एक ॲप घेऊन आले आहे। त्या ॲपचं नाव आहे श्री मंदिर ॲप। हे तरी काय, तर तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण घर बसल्या अक्कलकोट, केदारनाथ, बद्रीनाथ, चारधाम यांसारख्या मोठ्या देवस्थानाचे दर्शन घ्यावे? तर जास्त विचार करू नका, कारण हे शक्य केले आहे आपल्या भारतातील IIT आणि IIM या विद्यार्थ्यांनी। आणि त्यांच्या या श्रीमंदिर स्टार्टअपला 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले आहे। आता आपण या श्रीमंदिर ॲपबद्दल थोडंसं जाणून घेऊयात। जेव्हा आपण पहिल्यांदा हे श्रीमंदिर ॲप ओपन करतो तेव्हा एक सुंदरशी घंटा वाजते, जेणेकरून आपल्याला वाटतं की आपण मंदिरातच आलोय। तुम्ही घर बसल्या भारतातील देवी देवतांचं लाईव्ह दर्शन घेऊन त्यांची पूजा करू शकता। या ॲपचा इंटरफेस देखील खूप सुंदर आहे। ॲपमध्ये आपल्या भारतीय देवांची भक्तिगीते, संकटमोचक मंत्र तसेच शक्तिशाली असे अनेक मंत्र या ॲपवर अवेलेबल आहेत। माझ्याही दिवसाची सुरुवात या ॲपवरील तारक मंत्राने होते। तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा तुम्ही हे श्रीमंदिर ॲप ओपन करून तुमच्या देवांचे दर्शन घेऊ शकता। अजून एक गोष्ट सांगायची झाली तर या श्रीमंदिर ॲपमध्ये आपले रोजचे राशी भविष्य जाणून घ्यायला भेटेल। त्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही ॲप इन्स्टॉल करायची गरज नाही, कारण हे सर्व तुम्हाला यास श्रीमंदिर ॲपमध्ये मिळत आहे। आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे श्रीमंदिर ॲप पूर्णपणे मोफत आहे। आणि हे ॲप मी आणि माझ्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी देखील यूज करतात आणि या श्रीमंदिर ॲपचा आनंद घेत आहे। देव म्हणतो, तुझ्यासोबत जे काही घडले नाही त्यामुळे माझी योजना थांबली नाही। यास बराच वेळ लागेल, परंतु मला माहीत आहे की तुला तुझ्या नशिबात कसे पोचवायचे आहे। तुमच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा, जेणेकरून त्यांच्या लहान हृदयाला जड वाटत असेल तर ते देवाकडे जाऊ शकतील, जगाकडे नाही। तुम्ही तयार असाल तर टाईप करा, मी माझ्या मुलांना प्रार्थना करायला शिकवणार आहे। चांगली बातमी वाटेवर आहे, स्तोत्र तुमच्या प्रार्थना ऐकत आहे। तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। भावनेसह म्हणा, माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी ते अधिक प्राप्त करण्यास तयार आहे।
देव अजूनही तुझी कथा लिहित आहे. पेन सोडण्याचा प्रयत्न करू नका. लेखकावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा. देव म्हणतो, तयार व्हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. ते अचानक होणार आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तुमची वेळ येत आहे, ती तुमच्यासाठी घटणार आहे आणि तुम्हाला असे वाटू शकते की खूप आशीर्वाद जवळ आहे. प्रार्थना करत रहा, यावर विश्वास ठेवा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत रहा. देव म्हणतो, तयार व्हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच तुमचे उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. ते अचानक होणार आहे. देव म्हणतो, तू मला शोधशील तेव्हा अचानक मी तुझ्या समोर येईन. अरे बाळा, माझं अतोनात तुझ्यावर प्रेम आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच हे आपलं भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. जास्त विचार करणे थांबवा. जर देवाची इच्छा असेल तर ते घडेल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. देवाची आज्ञा पाळा, तो तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देईल. देवाची योजना आहे, विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल तर देवा, माझ्यावर तुझी दैवी शक्ती कायम राहू देत कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, कधी कधी मी तुला मागे धरतो आणि तुझ्या योजना नष्ट करतो. तुझ्या गंतव्याचा रस्ता सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी. आणि आता एकही क्षण काळजीत घालवू नका. सगळं व्यवस्थित होईल. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात महान गोष्टी कराल आणि ते पिढ्यानपिढ्या चालू राहील. ईश्वराची विश्वास होता तुमच्यासाठी ते करेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्यायांपैकी एकात जाणार आहात. देव म्हणतो, तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे तुमच्यासाठी एक लक्षण असेल की नुकतेच घडलेले सर्व काही असूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात. मला तुमच्यावर विश्वास आहे. मला माहीत आहे तुम्ही माझ्या पुढील संदेशाची प्रतीक्षा कराल. शांतपणे ऐका किंवा मग टाईप करा. देवा, मला निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या पापांची क्षमा व्हावी त्यासाठी मी तुझी माफी मागतो. कृपया तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आणि मी जे काही आहे त्यासह इतरांवर प्रेम करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास मला मदत करा. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे. तुमच्या समृद्धीसाठी योजना आहे. तुम्हाला बरे करण्याची योजना आहे. या धक्काधक्कीच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी योजना आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जाणार आहात. देवाचा हा संदेश जर तुम्ही वाचत असाल तर तुमची सर्व संकटातून मुक्ती होईल. तुम्हाला बरे वाटेल. पैसे तुमच्याकडे येतील. तुम्ही बरे व्हाल. प्रेम तुम्हाला शोधेल. आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल. सकारात्मक रहा आणि सर्व ठीक आहे यावर विश्वास ठेवा.
दररोज पुनरावृत्ती करा। मी स्वतःवर प्रेम करतो आणि आदर करतो। मी आनंद, आरोग्य आणि आनंद निवडतो। मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो। मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करतो। मी माझे स्वतःचे जीवन प्रयत्न करून घडवतो। मी माझे स्वतःचे निर्णय, भावना आणि जीवनाचा प्रभारी आहे। मी माझ्या जीवनाबद्दल आभारी आहे। मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचा आदर करतो। तुमच्या आयुष्यात कोणीतरी खूप खास प्रवेश करणार आहे। खूप चांगली बातमी येण्यासाठी सज्ज व्हा। तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा। हे लक्षण आहे की तुम्हाला पाहिजे ते घर येत आहे, तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे, तुम्हाला हवे असलेले नाते येत आहे। तयार असल्यास होय टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। देव आज तुला म्हणतोय, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे। शांतपणे हे ऐका किंवा मग टाईप करा। मी काळजी करणार नाही, देव मला सुकवणार नाही, हे जाणून मी त्याच्यावर माझा विश्वास ठेवीन। देवाने माझ्या हृदयात ठेवलेल्या प्रत्येक वचनाला मी जन्म देईन। देवाने मला जे बनवण्यासाठी निर्माण केले आहे ते सर्व मी बनेन। देव म्हणतो, मी सदैव तुझा देव असेन। मी तुला घडवले आहे, मी तुझी काळजी घेईन, मी तुला सोबत घेईन आणि तुला वाचवीन। मी सदैव तुमच्या बरोबर आहे, अगदी जगाच्या शेवटपर्यंत। तुम्ही अशा सीझनमध्ये प्रवेश करत आहात जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वेळेवर आणि प्रत्येक वेळी तुमच्यासाठी कार्य करते। या गोष्टीचा तुम्हाला अनुभव असल्यास होय टाईप करा। देव म्हणतो, तू माझ्या जवळ ये, तुझे चांगले करून घे आणि तुझे चांगलेच होईल। विश्वास ठेव, मी तुला प्रतिफळ देईन। नम्र हो, मी तुला उंच करीन। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही परिपूर्ण सकारात्मक पद्धतीने बदलेल। देव म्हणतो, मी तुला निवडले आहे, मी तुला विशेष उद्देशाने बोलावले आहे। माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे आणि सर्व गोष्टी चांगले कार्य करण्यासाठी ही योजना आहे। तुम्ही संभ्रमात असाल किंवा निराश असाल, पण लक्षात ठेवा की देवाला सर्व माहिती आहे की ते तुमच्या हानीसाठी आहे ते तुला भेटणार नाही, आणि ते तुमच्या फायद्यासाठी आहे ते तुला दिले जाईल। तुमचा विश्वास असल्यास धन्यवाद स्वामी महाराज टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। असे केल्यास ईश्वराचे भरपूर आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील। श्री स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करू देत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना। सर्वांनी तुमची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तुमचा वाईट काळ या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे। नवीन अद्भुत सुरुवातीसाठी सज्ज व्हा। देव आज तुला म्हणतोय, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे। अभिनंदन, देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे। आता तुम्ही प्रचंड यश मिळवणार आहात। तुम्हाला ते करिअर मिळेल, तुम्हाला ती गाडी मिळेल, तुम्हाला ते घर मिळेल, तो करार तुम्हाला मिळेल। ते कितीही वाईट असले तरीही जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही। सहमत असाल
तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची मला पर्वा नाही. तुम्ही चमत्कारासाठी पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाचीच कमी पडू देणार नाही. बदल येत आहे. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधी करणारही नाही. बाळा, मी तुला असं म्हणत नाही की तू रोज मंदिरामध्ये येऊन माझे चरण स्पर्श कर. बाळा, तू फक्त अंतकरणातून मला समोर ठेवून एकदा हाक मार. मी तुझ्यासमोर ये